स्वागत आहे. आज आहे गौरवच्या पप्पांचं रिटायरमेंट आहे तर त्यांचं फंक्शन ठेवलंय. सो नीता नाही जात आहे बट गौरव चाललाय. तर ही तर येऊ शकत नाहीये तर मला घेऊन जायचंय पप्पांना. मम्मी पप्पा तेजस त्याची वाईफ साक्षी पण येईल तिथून आणि ते जिजू पण येतील. तर खूप मजा येणार आहे ब्लॉग मध्ये. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी दिव्या गौरवच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके आणि बघाच मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला की कुठे आम्ही जातोय कसं काय. पप्पांच्या ऑफिसला जाऊया. त्यांचा एक निरोप समारंभ आहे तर छोटासा तर एक आपण व्हिडिओ बनवून टाकूया. त्याच्यासाठी आता मला थोडं रेडी होईल आणि दिव्या मला रेडी करणार आहे. जसं खूप टॅनिंग वगैरे झाले आहे तसं मी काय करू. तू सांग. आपल्याला स्क्रब करायचं आहे. मला दिव्या येणार नाही आहे बरोबर. पण आता मला जायचं आणि मला थोडी हेल्प लागेल कारण की थोडेसे बोलतात ना ब्लॅक हेड्स वगैरे आले आहेत आणि स्किन टॅन पण झाली आहे. तर मग हां त्यासाठी मला दिव्या आता हेल्प करणार आहे. थोडंसं चांगला दिसलं पाहिजे ना तिकडे. दिव्या तर नाही आहे तर माझ्याकडे हे आहे जे की मी ट्रेल ॲपवरनं मागवलेलं आहे. आर्कोल पील ऑफ मार्क्स. तर हे लावण्याआधी तुम्हाला स्क्रब करावं लागेल. आधी मी स्क्रब करून घेतो. एक तर ब्लॅक हेड्स रिमूव्ह व्हायला मदत होईल स्क्रब केल्याने आणि पोर्स ओपन होतील. त्याच्यानंतर जी डेड स्किन आहे ती निघून जाईल. त्याच्यानंतर मी स्टेप बाय स्टेप बघा काय करतो. थर्ड यूज करणार आहोत फेस वॉश. ओके गाइस तर असा दिसतोय मी आता. तर तुम्हाला हे तिन्ही प्रोडक्ट्स आवडले असतील तर तुम्ही ट्रेल ॲपवर जा. तिकडे तुम्हाला कूपन कोड मिळेल तो तुम्ही यूज करा. तुम्हाला तिथे डिस्काउंट मिळेल. असेच वेगवेगळे प्रोडक्ट्स ऑर्डर करू शकता. तर आता दिवाळी पण आलेली आहे तर तुम्हाला खूप जास्त डिस्काउंट्स मिळतील. लवकरात लवकर जाऊन ऑर्डर करा. ओके आता मम्मी पप्पांना घ्यायला आणि नंतर मग बघूया. तर काय नाही काय बोलणार असेल. हा घे माझा वायरलेस पावर बँक. ह्याच्यावर फक्त फोन ठेवला की ऑटोमॅटिकली चार्ज होतो. वायर वगैरेची गरज लागत नाही है ना. ओके बाय बाय बाय. खाऊ घेऊन ये शर्मा. ओके तर आम्ही सगळे चाललो आहोत. आज काय पप्पांना ऑफिस मध्ये निरोप समारंभ रिटायरमेंट. ओके मम्मी कुठे. चला निघूया. पप्पांनी एकदम स्वेट बूट घातलेला आहे. काय काय मम्मी पण आलेली आहे. सगळ्यांना ऑफिसला इन्व्हिटेशन आहे. फॅमिलीला तर चला निघूया. पप्पा काय काय तिकडे मग तुम्हाला आहे काय काय म्हणजे कशा प्रकारे करतात ते. काय गिफ्ट वगैरे देतात काय बोलते बापा म्हणून एवढ्या लोकांनी. चला तर बघूया आपण मग. आमच्याकडे डॉली आणि चिव कोण आहे तर ती आमच्या काकांची मुलगी आणि ती डॉली पण त्यांचीच मुलगी आहे. एक मोठी एक छोटी. डॉली मोठी चिव लहान आहे आणि चिव मोठी दिसते आणि डॉली लहान दिसत असते. ओके सगळे मस्त कोट घातलाय आणि मम्मी पण चालू चालू आहेत ना. मी तो चालू नाही साधी साडी पण कसं तू वाटतं शाळेत. ओके चला तर आम्ही जातो. चला मग बाय. ओके तर इथे साक्षी पण आलेली आहे. जिजू पण आहेत आणि सगळ्यात. पण मी ट्राय करतो मला जमलं तर मी दाखवू शकतो. बोला तर तू काय बोलतेस. मला पण पप्पानी बोलवलं त्याच्यामुळे मी आली आहे आणि आता बघू. थोडस वाईट वाटते जरा कामावरून रिटायर होते त्यांना पण वाईट वाटत असेल. ते आता सध्या दाखवत नाही आहे. खूप खुश आहेत. आज त्यांनी कोट वगैरे घातले घातले आहेत आणि मग आज असं त्यांनी उत्साहाने सगळ्यांना बोलवले. आम्ही काय आणले बुके घेऊन आले. आम्ही बुके छोटासा घेऊन. दोन जणांचं रिटायरमेंट आहे
ते अजून एक पप्पांचे फ्रेंड आहेत, त्यांचं एकत्र होणार आहे, पण मी ट्राय करतो. आणि हा व्हिडिओ खूप जण बघतायत आणि मला माहिती आहे व्हिडिओ बघते एक छोटीशी परी आहे, स्वीट परी. ओके, ती रोज आमचा व्हिडिओ बघते आणि तिचं नाव परिधी आहे, पण तिला लाडाने परिधी बोलतात. परिधी, परिधी खूप छान नाव आहे परिधी. लव फ्रॉम गिव्या गौरव. तर ती रोज व्हिडिओ बघते. गॉड ब्लेस यू. थँक यू, तू आमचे व्हिडिओ बघते. तर ठीक आहे, आपण भेटूया आता पुढे. म्हणजे एवढ्या बेकार ग्राहकांमध्ये तिकडे बसून त्यांच्याकडे गोड बोलून ते पैसे बसले पुरवण्याचे. पण आज आम्ही पण ज्या स्टेजला आहोत सगळ्यांच्या घरी इतकंच असतं. आज माझा स्वतःच एक छोटासा कारखाना आहे, बहीण शिक्षिका आहे, भाऊ पण इलेक्ट्रिशियन झाले आहे. आणि जी परिस्थिती आम्ही जेव्हा बघितली होती म्हणजे महावितरणच्या आधी ती मी डोळ्यांनी पाहिलेली आहे, त्यांना मे बी नसेल आठवत. तर मला बघता येत नाही आहे सगळ्या स्टाफचा आणि पूर्ण महावितरणचे आभार. थँक्यू. तर संपलेला आहे, स्टँड ऑफ झालेला आहे आमचा विशाल भाई. तो पण एमएसबी मध्ये आहे. तर थँक्यू आल्याबद्दल विशाल भाई. चला आता ठीक आहे, आतमध्ये काय मला शूट करताना आलं, पण काही फुटेजेस घेतले आहेत ते तुम्हाला मी दाखव. ओके, तर गिव्या तर नव्हती पण आजचा ब्लॉग हा इथेच होता. तर आता आम्ही तिचा 9 मंथ चालू होता आणि एकदम एंड टाइम चालू आहे, त्याच्यामुळे तिला नाही आणता आलं. इतकं पोट घेऊन ती कुठे येणार. तर हेच आता पप्पांच्या ऑफिसवरून आम्ही सगळे आता इकडे थोडं डिनरला आलो होतो आणि आता डिनर खूप छानपैकी झाले आहे ना मम्मी. तर गिव्यासाठी मी पार्सल जरूर घेतलं, त्याची त्यांनी डिमांड केली आहे ते सगळं घेतलंय आणि पार्सल दाखवत होते. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय, टेक केअर, भेटूया. ओके, बाय.